राजस्थान. राजस्थान इन पर्टिक्युलर असं एक स्टेट आहे जिथं अनेक रहस्यमय हॉरर स्टोरीज, भूत, प्रेत आणि वाईट शक्तींचा सहवास आढळून येतो. याच राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एक फोर्ट आहे, भानगड फोर्ट, ज्याला भारताचाच नव्हे तर एशियाचा टॉप हंटेड फोर्ट म्हणून घोषित करण्यात आला आहे. या फोर्टच्या बाहेर एक बोर्ड आहे ज्यावरती क्लिअरली मेन्शन केलंय की सूर्यास्तानंतर ॲट ऑल कॉस्ट स्टे अवे फ्रॉम दिस फोर्ट, अदरवाईज यू विल बी हॉन्टेड. जर तुम्ही या फोर्टबद्दल ऐकून चकित झाला नसाल तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एका रहस्यमय मंदिराबद्दल माहिती देणार आहोत जेथे चक्क भूतांचंच कोर्ट भरतं आणि बजरंगबली या कोर्टात स्वतः प्रेतात्म्यांना शिक्षा सुनावतात. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड टू नो अबाउट दॅट मिस्टेरियस टेम्पल. मेहंदीपूर बालाजी राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात असणारं एक प्राचीन हिंदू मंदिर. दोन डोंगरांमध्ये स्थित असणाऱ्या या मंदिरात मारुती रायाची पूजा केली जाते. मारुती रायाला बालाजीही म्हटलं जातं, म्हणूनच या मंदिराचं नाव बालाजी टेम्पल पडलं असावं. मेहंदीपूर बालाजी मंदिर हे अनेक रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. लोक या मंदिरात दुष्ट आत्म्यांपासून मुक्तीसाठी लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. बऱ्याच लोकांच्या मते जो कोणी या मंदिरात देवाची पूजा करतो त्याची प्रेतात्मा, वाईट शक्ती किंवा भूताटकीपासून कायमची सुटका होते. जनरली आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर तिथे आपल्याला घंटीचा, आरतीचा किंवा प्रार्थनांचा आवाज ऐकू येतो. परंतु या मंदिराचा विषयच काय वेगळा आहे. या मंदिरात भूतबाधा झालेल्या लोकांच्या किंकाळीशिवाय शक्यतो दुसरा कोणताच आवाज ऐकू येत नाही. मंदिरात एकूण 4 चेंबर्स आहेत, ज्यामधील पहिल्या 2 चेंबर्समध्ये गॉड हनुमानजी व भैरवदेवाची मूर्ती आहे. या मंदिराच्या शेवटच्या हॉलमध्ये एक वेगळीच वाईब येते. तेथे झपाटलेले लोक स्वतःचं डोकं आपटत ओरडत असताना पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर इथे पंडित लोक भूतबाधित लोकांना मारतात, कधी त्यांच्या अंगावर गरम पाणी टाकतात तर कधी कधी त्यांना उलटे लटकवतात. काही गंभीर रुग्णांना लोखंडाच्या साखळदंडात बांधूनही ठेवतात. खरं तर येथे येणाऱ्या पीडित लोकांना पाहून सामान्य लोकांचा आत्माही थरथर कापू लागतो. त्यामुळे ही जागा कमकुवत काळजाच्या लोकांसाठी नाहीच. कोणी लहान असो वा मोठे, मंदिरात मिळणारा प्रसाद हा सर्वांनाच आवडत असतो. त्यामुळे लोक कोणत्याही मंदिरात गेल्यावर पहिला प्रसाद खातात आणि घरीही आणतात. याच प्रसादाबद्दल असं म्हणतात की जेवढा प्रसाद वाटून खाल्ला जातो तेवढं जास्त पुण्य मिळतं. परंतु मेहंदीपूर बालाजी मंदिराबाबत हे लागू होत नाही. इथे तुम्ही कोणताही प्रसाद खाऊ शकत नाही अथवा कोणाला देऊही शकत नाही. शिवाय या मंदिरातून तुम्ही प्रसादाव्यतिरिक्त कोणतंही अन्न किंवा इतर वस्तू सोबत नेऊ शकत नाही. असं केल्यानं तुमच्यावर नकारात्मक किंवा भूताटकीच्या अडथळ्यांची छाया पडू शकते. मेहंदीपूर बालाजी मंदिरात 3 देवतांची पूजा केली जाते, गॉड हनुमानजी, प्रेतराज सरकार व भैरव बाबाजी. असं म्हटलं जातं की हे तिन्ही देव भूत, प्रेत व आत्माशी रिलेटेड आहेत. येथे बालाजी महाराजांना लाडू, प्रेतराज सरकारांना तांदूळ आणि भैरवबाबाला उडीद अर्पण केलं जातं. प्रेतराज सरकार हे बालाजी मंदिरात न्यायदंडाधिकारी पदावर कार्यरत आहेत. दुष्ट आत्म्यांना शिक्षा देणारा देव म्हणून प्रेतराज सरकाराची पूजा केली जाते. तर भैरवबाबा हे बालाजी महाराजांच्या सैन्यातील कोतवाल आहेत, त्यांना कोतवाल कॅप्टन असेही म्हणतात. बालाजीचं नाव ऐकून बरेच लोक घाबरतात. बालाजी मंदिरात केवळ दुष्ट आत्म्याने पीडित लोकच जातात असा त्यांचा विश्वास आहे, पण तसं नाही. बालाजीवर भक्ती असलेला कोणताही भक्त या तिन्ही देवांची पूजा करू शकतो. या मंदिरासोबत संपर्क झालेल्या बऱ्याच भाविकांनी इथं काहीतरी दैवीय शक्ती असल्याचं एक्सेप्ट केलंय. त्यांच्या मते याच दैवीय शक्तीमुळे मंदिराची व भाविकांची काळ्या जादूपासून सुरक्षा केली जाते. जर तुम्ही भूत, प्रेत, आत्मा किंवा ब्लॅक मॅजिकवर बिलीव्ह करत नसाल तर मेहंदीपूर बालाजी मंदिरात जाऊन या सगळ्या गोष्टींवर बिलीव्ह कराल, कारण तिथलं दृश्यच असं आहे जे या गोष्टींवर बिलीव्ह करायला भागच पाडेल.
मंदिराचा इतिहास पाहायला गेलं तर त्याच्याशी रिलेटेड एक स्टोरी खूपच लोकप्रिय आहे. लोकांच्या मते मंदिरातील देव हे जवळपास 1000 वर्षांपासून विराजमान आहेत आणि या मंदिराची रचना स्वयं मारुतीरायांनी अरवली पर्वतात प्रकट होऊन केली आहे. पूर्वी मंदिराच्या जागी एक घनदाट जंगल होतं जिथे महंजींचे पूर्वज बालाजी महाराजांची पूजा करायचे. अकॉर्डिंग टू दिस स्टोरी जुन्या महंतांना एक स्वप्न पडलं होतं. त्याला स्वप्नात 3 मूर्ती दिसल्या. उठ, माझ्या सेवेची जबाबदारी घे म्हणत बालाजी महाराज त्याच्या समोर प्रकट झाले होते. त्यांच्या आदेशावर महंताने त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर बांधलं. त्यानंतर तेथे पूजा होऊ लागली. पुढे मुस्लिम राजवटीत काही सम्राटांनी ही मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले. त्यांनी मूर्ती हटवण्यासाठी जमीन जितकी खोदली तितकीच मूर्तीची मुळे खोलवर गेली. बालाजी टेम्पल जेवढं रहस्यमय आहे तितकेच कडक येथील नियमही आहेत. तुम्ही येथील प्रसाद किंवा पाण्याचा एक थेंबही घरी आणू शकत नाहीत अथवा सेवन करू शकत नाहीत. सोबत लोकांशी बोलू शकत नाही, त्यांना स्पर्शही करू शकत नाहीत. कारण असं मानलं जातं की अनेक लोक पजेस असतात ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर तुम्हालाही त्रास होऊ शकतो. अनेक लोकांच्या मते तुम्ही मंदिरातून बाहेर पडल्यावर पाठीमागे वळूनही पाहू शकत नाही कारण असं केल्यास पजेस व्हायचं चान्सेस भरपूर असतात. मंदिराबाबत एक स्ट्रेंज गोष्ट म्हणजे तुम्ही मनात येईल तेव्हा मंदिरात जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला 1 आठवड्यापर्यंत काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. अशा लोकांना लसूण, कांदा, अंडी, मांस, मद्यपान यांसारख्या पदार्थाचं सेवन करणं बंद करावं लागतं. भूत, प्रेत, आत्मा, चुडेल या गोष्टी एक्झिस्ट करतात का नाहीत या प्रश्नाचं उत्तर मेहंदीपूर बालाजी मंदिरात गेल्यावरच समजतं. कारण शनिवारी आणि मंगळवारी येथे येणाऱ्या भक्तांची संख्या जवळपास 1,00,000 घरात असते. यातील पीडित लोक औषधाविना केवळ तंत्रमंत्रांच्या जोरावर स्वस्थ होऊन परत जाताना दिसतात. तर मित्रांनो, तुम्ही या गोष्टींवरती विश्वास ठेवता का ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि कर्नाटकातही असंच एक चमत्कारिक टेम्पल आहे गाणगापूरला, श्री दत्तात्रेयांचं. त्याबद्दल रहस्यमय गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडेल का? लेट अस नो इन द कमेंट सेक्शन अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस चॅनल.